गावागावात राजकीय संघर्षाबरोबर शेतजमीन आणि घराचा वाद सरास पाहायला मिळतो त्याला कुणीच अपवाद नसतं कागल तालुक्यातील बोरोडे गावातील साठे पाटील भावकीमध्ये अशाच प्रकारे जुना वाद होता मात्र हा वाद मिटवून दोन्ही कुटुंबांना एकत्र करण्याचं मोठं आव्हान गावातील अनेक तरुणांनी एकत्र येऊन स्वीकारलं आणि साठे पाटील भावकीतील वाद कायमचा मिटवून त्यांच्यामध्ये स्नेहबंध मेळावा घडवून आणला या उपक्रमाचं कौतुक होतंय कागल तालुक्यातील बोरवडे हे गाव राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलं तरी या गावात प्रेम आणि अपुलकी ही पाहायला मिळते याच बोरवडे गावात साठे पाटील ही भावकी मोठ्या प्रमाणात आहे या समाजाला गावाच्या पालखीचा मान आहे त्यामुळे गावात साठे कुटुंबाला वेगळी प्रतिष्ठा आहे पण साठे पाटील भावकी मोठी असल्यामुळं त्यांच्यात वादाचे प्रसंगही अनेक वेळा घडलेत त्यातून रुसवे फुगवे आणि मानापमान होऊन अनेक कुटुंबांची तोंड वेगवेगळ्या दिशेला झाली होती या पार्श्वभूमीवर साठे पाटील भावकीमधील वाद मिटवून त्यांना एकत्र आणण्याचा निर्धार गावातील तरुणांनी केला आणि त्याला यशही आलं सातापा साठे अन्नपूर्णा कारखान्याचे संचालक आनंदराव साठे माजी उपसरपंच तानाजीराव साठे वाय साठे तानाजी साठे ग्रामसेवक संदीप साठे के एस साठे महादेव साठे यांनी समजूतदारीची भूमिका घेत राजकीय भूमिका बाजूला ठेवून मुलांच्या शैक्षणिक भविष्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला त्यामुळे भाऊ संपुष्टात येऊन नात्यातील स्नेहबंधांना पुन्हा मायेचा ओलावा मिळाला या एकत्रीकरणाला मूर्त स्वरूप देत साठे पाटील भावकीचा स्नेह मेळावाही घेण्यात आला अशा प्रकारे जिल्ह्यातील सर्वच गावांनी आपापसातील मतभेद विसरून एकत्र येण्याची गरज आहे असं मत सातापा साठे यांनी व्यक्त केलं नाते संबंधातील प्रेम वाढावं वा भावकीत एकोपा राहावा यासाठी साठे पाटील कुटुंबियांनी घेतलेल्या निर्णयाचं परिसरात कौतुक होतंय